नमस्कार श्रवणानंद या उपक्रमांतर्गत आपण ऐकतोय व्रती श्री सुनीलजी चिंचोळकर लिखित चिंता करीतो विश्वाची प्रकरण दोन समर्थांच्या किशोर लीला एकदा नारायणाला लोणी खाण्याची लहर आली आईने ताक काढले दही के दही घुसळू लागली ताक केलं राणूबाईंनी लोण्याचा मोठा गोळा हातात घेतला व नारायणाला म्हणाली बेटा आ कर भूक लागली ना माझ्या कान्ह्याला नारायणाने आपण कान्हा असल्याचे दाखवून दिले त्याने आ करताच राणूबाईंना त्याच्या मुखात विविध देवदेवतांची दर्शन झाली एक वर्ष महाराष्ट्रात पाऊसच पडला नाही दुष्काळामुळे धान्यही पिकले नाही शेती जळून गेली सर्वत्र हा हाकार झाला त्यात रामनवमी उत्सव नेहमीप्रमाणे उन्हाळ्यात येतो गतवर्षीचे धान्य दुष्काळाच्या वर्षात वापरल्यामुळे उत्सवात अन्नदान कसे घडणार ही समस्या सूर्याजी पंतांना भेडसावत होती घरात ही चर्चा सुरू झाली म्हणजे लहानग्या नारायणाने म्हणावे रामराय आहेत ना मग कसली काळजी करताय जेव्हा उत्सव अगदी तोंडावर आला तेव्हा पुन्हा हा विषय निघाला नारायण नेहमीप्रमाणे म्हणाला रामावर भरसा ठेव ठेवा तेव्हा पंत म्हणाले नारायणा तू धान्याच्या बळदात उतर आणि पातेल्याने उपसून धान्य देत राहा मी ते धान्य पोत्यात भरतो आश्चर्याची गोष्ट अशी की उत्सवाला पंचवीस ते तीस पोती धान्य लागत असे बळदात जेमतेम पाच ते सात पोती धान्य होते परंतु नारायण जेव्हा धान्य भरू लागला तेव्हा उत्सवाची तीस पोती भरली तरी बळदात आहे तेवढेच धान्य शिल्लक राहिले ही सर्व नारायणाचीच किमया हे घरातील सर्व मंडळींच्या ध्यानी आले धान्याच्या पोत्यासंबंधी अशीच आणखी एक घटना सां सांगितली जाते सहा वर्षाचा नारायण फिरत फिरत घराजवळील शेतात गेला शेतकऱ्याने धान्याची पोती भरलेली एका रांगेत उभी करून ठेवली होती नारायणाने कुतूहलाने विचारले शेतकरी दादा हे एक पोते तुम्ही केवढ्याला विकणार शेतकऱ्याला या नारायणाचा प्रश्न जरा आगाऊच पटला तो नारायणाला खवचटपणे म्हणाला तुला उचलून नेता येईल तर फुकट दिले समज शेतकऱ्याचे बोलणे ऐकताच चिमुकल्या नारायणाने पोते पाठीवर टाकले आणि घराकडे पळत सुटला नारायणाचे अचाट कृत्य पाहून शेतकरी थक्क झाला पण शहाणा नाही झाला नारायणाच्या पाठोपाठ घरी येऊन ते पोते परत मागू लागला शेतकऱ्याने शब्दाला जागले पाहिजे अशी नारायणाची अपेक्षा होती पण शेतकरी जेव्हा वाद घालू लागला तेव्हा राणूबाईंनी मध्यस्थी करून त्याला पोते परत घेऊन जायला सांगितले नारायणाची जिरली असे समजून शेतकऱ्याने पोते उचलले पण आश्चर्य असे की त्या ठिकाणी नवीन पोते निर्माण झाले शेतकऱ्याने पहिले पोते बाजूला ठेवले नवीन पोते उचलले परत तिथे तिसरे पोते निघाले अशा प्रकारे पाच ते सात पोती धान्याने भरलेली तयार झाली हसत नारायण म्हणाला शेतकरी दादा ही सगळी पोती तुम्ही येऊन जा शेतकरी खजील झाला राणूबाईंचे हे पोर दिव्य लिलावतारी आहे हे गावभर सांगत सुटला एक रामनवमी उत्सवात अपेक्षेपेक्षा गर्दी वाढली त्यात तूप वाढणारी मंडळी नवीन असल्याने पहिल्या तीन चार पंक्तींना भरमसाठ तूप वाढल्या गेले आता फक्त घागरभरच तूप आहे अद्याप बऱ्याच पंक्ती उठायच्या आहेत तेव्हा तुपाची काहीतरी व्यवस्था करायला हवी अशी चर्चा वाढणारी मंडळी करू लागली तूप तुपाचे बघून रा नारायण म्हणाला तुम्ही बाकीचे पदार्थ वाढत राहा तुपाकडे मी बघतो यापूर्वीचे नारायणाचे एक दोन अनुभव ठाऊक असल्याने तूप वाढण्याची जबाबदारी नारायणाकडे सोपवण्यात आली नारायण त्या घागरीतील तूप प्रत्येकाला भरपूर वाढत होता पण तूप काही सरत नव्हते घागर पुन्हा आहे तशीच आजही आपण जांबेला गेलो तर ठोसर घाणाण्याच्या राम मंदिरात ती घागर दाखवली जाते एकदा नारायणाने व्रात्यपणाला नारायणाच्या व्रात्यपणाला वैतागून त्याला मारण्यासाठी राणूबाईने ज्वारीचे ताट हातात घेतले आणि चपळ नारायण झटकन पळाला पळताना लोखंडी तव्यावर पाय ठेवून तो गेला तवा तापलेला असल्याने नारायणाला पोळले असणार असे आईला वाटले पण राणूबाई प्रत्यक्ष तव्याजवळ गेल्या तेव्हा तो तवा लोखंडाचा राहिला नव्हता सोन्याचा झाला होता या सर्व कथांवर काही बुद्धिप्रामाण्यवादी मंडळी विश्वास ठेवणार नाहीत त्यांच्यातील काही मंडळी टिंगलटव टवाळी देखील करतील पण जे भाविक आहेत त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या कथा मुद्दाम दिल्या आहेत अनेकदा श्रद्धा वाढवण्यासाठी अथवा भाववृद्धीसाठी अशा कथांचा उपयोग होतो खूप चिकित्सा करून जीवनात फार मोठे यश संपा दिले आहे असा माणूस मी तरी अजून पाहिला नाही चिंता करी तो विश्वाची मुलांमध्ये मिसळावे मनसोक्त खेळावे मनसोक्त हसावे ह्या गोष्टीची नारायणाला मनस्वी हौस होती अनेकदा उन्हातून खेळून आला की काळवंडलेला असे अशा वेळी नारोबा नारोबाला कोणाची दृष्ट तर लागली नाही ना असे समजून राणूबाई त्याची दृष्ट काढत दृष्ट काढून घ्यायला नारायणाला खूप आवडे त्यातील मातेच्या वात्सल्य भावाने तो सुखावत असे नारायण सात वर्षाचा झाला तेव्हा गंगाधराला दहावे वर्ष लागले होते तत्कालीन प्रथेनुसार तेवय लग्नाचे होते अंबड येथील देशमुख घराण्यातील पार्वती नामक मुलीशी गंगाधर पंतांचे लग्न झाले एव्हाना गंगाधर सूर्याजी पंतांची बहुतांशी कामे पाहू लागले होते त्यांची पोरवयातील प्रगल्भता पाहून लोक त्यांना कौतुकाने श्रेष्ठ म्हणत असत जांबेत नुसते पंत म्हटले की सूर्याजी पंत श्रेष्ठ म्हणलं की गंगाधर पंत असे लोक समजत घरात आलेली नवीन पार्वती बहिणी नारायणाला खूप आवडली तिची आणि नारायणाची चांगलीच गट्टी जमली ती देखील सात वर्षाची होती अधूनमधून नारायण जांबेतील ब्राह्मणपुरीत जाऊन श्रीराम जोशांजवळ उपनिषदांचे अध्ययन करीत असे त्यामुळे आलेले गांभीर्य तो मो मित्रांबरोबर गोट्या खेळून घालवत असे गिरीधर स्वामी म्हणतात की सवंगड्यांबरोबर गोट्या खेळणे हा नारायणाचा आवडता छंद होता गोट्यांच्या खेळात असे सगळे डाव जिंकून तो जास्तीत जास्त गोट्या जमवायचा आणि खेळ संपला की सर्व गोट्या मुला मुलांना वाटून टाकायचा त्यामुळे मुलांना नारायण आणि त्याचा विजय दुःखदायक वाटत नव्हता काही प्राचीन चरित्रकारांनी नारायणाचे बालवयातील चमत्कार दिलेले आपण पाहिले भाकड गाईने दूध देणे लोखंडी तवा सोन्याचा होणे धान्य अथवा तूप न संपणे या गोष्टींपेक्षा मला त्या सर्वांचा मोठा चमत्कार असा आहे की दिलेल्या उत्तरात नारायण त्यावेळी सात आठ वर्षाचा होता नारा थोरला मुलगा गंभीर प्रकृतीचा असल्याने नारायणाने तसेच असावे असे घरातल्या मंडळींना वाटे घरातल्या मंडळींच्या सूचना ऐकायला नारायण फारसा घरात थांबतच नसे एकदा सकाळी बाहेर पडलेला नारायण दुपारच्या जेवणाच्या वेळेवर आला नाही जवळजवळ दोन वाजेपर्यंत राणूबाई त्याच्यासाठी थांबल्या जेवताना मुलांना रागवायचे नाही हा मानसशास्त्रीय नियम राणूबाई कटाक्षाने पाळीत मात्र जेवण झाल्यावर कोंडून ठेवलेल्या रागाचा स्फोट झाला थोरल्या भावाला व्यवसायात मदत करून नारायणाने जरा कुटुंबाची चिंता व्हायला हवी असे राणूबाईंना वाटत होते त्याची चांगलीच हजेरी घेतली नारायणाने ते निमूटपणे ऐकून घेतले त्याने लगेच जेवायला तिला म्हणाला तू घे आपल्या मुल बोलण्याचा मुलाच्या मनावर चांगला परिणाम झालाय असं म्हणून राणूबाई कौतुकाने जेवली खरी पण स्वयंपाकघरातले सगळे आवरून झाल्यावर पाहते तो नारायण पुन्हा बेपत सायंकाळी सूर्यास्त पुरे संध्या वंदनाला तो न चुकता येत असे पण त्या दिवशी अंधार पडला तरी नारायणाचा पत्ता नाही सूर्याजी पंत आणि जे श्रेष्ठ हो। त्याला शोधू लागले नारायण कुठे दिसेना अष्टज्युत्पत्तींना विचारले ते देखील नारायणाची वाट पाहत आहेत असं कळलं पंत आणि श्रेष्ठ हो। हात हलवत घरी आले राणूबाईंचा जीव मात्र घाबरा झाला श्रेष्ठ म्हणाले घरातच शोधा बघू बाहेर नक्कीच गेला नाही राणूबाईंनी हातात कंदील घेतला आणि माडीवरील अडगळीच्या खोलीत आल्या चिमुकला नारायण तपक्लांत मुद्रेने तेथे ध्यानस्थ बसला होता आईचा जीव भांड्यात पडला त्याच्या पाठीवर प्रेमाने हात ठेवीत आईने विचारले बाळ रागवलास का नारायणाने नकारार्थी मान हलवली आज खूप बोलले ना मी तुला राणूबाईंनी पुन्हा विचारले माझ्या हिताच बोललीस ना नारायणाने गंभीरपणे विचारले त्याला हृदयशी घेत राणूबाईंनी विचारले अरे मग इथे अंधारात बसून काय करतोयस नारायण म्हणाला आई चिंता करी तो विश्वाची अहो ऐकलत का नारायण इथे बसलाय असे ओरडून सांगत राणूबाईंनी सर्वांना वर बोलवले पंत श्रेष्ठ वहिनी सारे वर आले सारेजण आश्चर्यानेच नारायणाकडे पाहू लागले राणूबाई पंतांना सांगू लागल्या मी याला कुटुंबाची चिंता कर म्हटलं तर हा विश्वाची चिंता करू लागला नारायण म्हणाला आई वसुधा हे कुटुंबच नव्हे काय वयाच्या सहाव्या सातव्या वर्षी दिलेले नारायणाचे हे गंभीर चिंतन माझ्या मते मोठा चमत्कार आहे आठव्या वर्षी स्फुरलेल्या काव्यात नारायण म्हणतो बहुतची सुकुमारा स्वस्थ नाही शिरा शिरा बहुतची सुकुमारा स्वस्थ नाही शरीरा निशिदिनी जनचिंता लागिलेसी उदारा सकळ जन सुखावे हा कसा काळ फावे भजन जन उकावे सर्व आनंद पावे वयातील समर्थांची ही धारणा हा माझ्या मते जगातील मोठा चमत्कार आहे कोणत्याही महापुरुषाने पोरवयात आपल्या मातेला असे उत्तर दिले नसेल जगाच्या इतिहासातील ही पहिली अद्भुत घटना आहे नारायणाच्या वागण्यातील विचित्रपणाचे रहस्य या एका घटनेत सामावले आहे जो तो आपल्या संसाराचा विचार करतो जगाच्या संसाराचा विचार कोण बरे करेल संत आणि भगवंत जगाचा संसार चालवत असतात या एका घटनेत नारायणाचे संतत्व आणि ईश्वरत्व सामावले आहे गिरीधर स्वामी समर्थांच्या सज्जनगडावरील वास्तव्यासंबंधी लिहितात सद्गुरू समर्थ एकांती बैसती प्रांतीचे लोक दर्शनास येते सकळ प्रांतांचा परामर्श घेते चिंता करीती विश्वाची कैसे कुटुंब वत्सल लोक जगती कैची देवदेवालये तगती कैसे क्षेम राहतील जगती कुणीकडे जातील हे गिरीधरांच्या या ओव्यांना राष्ट्रगीताचे मूल्य आहे चिंतेने ऊर फाटतो ही समर्थांची आर्तता पुढे काव्यात व्यक्त झाली नारायण हट्टी होता नारायण हूड होता तो तर्हेवाईक होता हे त्याच्या बालपणाचे विविध चरित्रकारांनी केलेले मूल्यमापन ह्या एका कथेने खोटे ठरते नारायण ही कुटुंबात कोंडलेली सुनामी लाट होती हे वादळ घरातून बाहेर पडण्यासाठी घोंगावत होते इथे त्याचे अवतारित्व सिद्ध होते असामान्यांना सामान्यतेच्या मापपट्ट्या लावून सिद्ध झालेला भौतिक विलास बौद्धिक विलास अनेक सामाजिक प्रमाणात ठरू शकतो नारायणाची मानसिकता समजावून घेणे राणूबाई आणि सूर्याजी पंत यांच्या अवाक्याबाहेरचे होते मुलगा चौकस होता त्याची निरीक्षण शक्ती अद्वितीय होती लहानपणी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या तोंडून त्याने इस्लाम इस्लाम दहशतवादाच्या कथा ऐकल्या असणार आपण यासाठी काहीतरी केले पाहिजे हा विचार त्याच्या मनात धुमसत असणार यासंबंधी जांबेत कोणी चर्चा करणार का केली असेल का घरातल्या लोकांनी त्याला वेड्यात काढले असते नारायणाला चर्चा नको होती कृती हवी होती त्याच्या या उत्तराने आईवडील नक्कीच चिंतित झाले असणार किंबहुना ह्या घटनेनंतर त्याच्या लग्नाची चर्चा गांभीर्याने सुरू झाली असणार याला एकदा संसारात अडकवले की हा जगाचा विचार करणार नाही ही जगरीत मोडण्यासाठीच नारायणाचे अवतरण होते रामचंद्राचे दर्शन आणि अनुग्रह इंग्रजीत एक म्हण आहे ॲट टॉप यू आर ऑलवेज अलोन नारायणाच्या मनातील वादळ समजावून घेऊ शकेल अशी उंची जांबेत कुणी असणार का कुणाची असेल का सूर्याजी पंत आणि श्रेष्ठ गंगाधर प्रतिभा संपन्न होते भांजी गोसावींचा व्यासंग दाणगा होता ही सारी माणसे मळलेल्या वाटेने जाणारी होती समर्थांना विश्वाची चिंता होती भगवत प्राप्तीशिवाय आणि भगवंताच्या मदतीशिवाय आपल्या हातून कोणतेही कार्य होऊ शकणार नाही ही त्यांची ना स्वच्छ धारणा होती उपशि उपनिषदातील जगत मिथ्यत्व त्यांना मानवणारे नव्हते कठोर साधना करावी भगवंताची प्राप्ती करून घ्यावी आणि मग भगवंताच्या आज्ञेने इच्छेने देशाचे दैन्य दूर करावे हा त्यांच्या मनातील विचार घरातील कोणाला मानवला असता प्रजेच्या कल्याणाची शपथ घेणारा दशरथासारखा राजा विश्वामित्रांबरोबर रक्षणार्थ रामाला पाठवू इच्छित नाही तिथे सूर्याजी पंत आणि राणूबाई या ब्राह्मणी संस्कारातील दाम्पत्याने बहुजन हिताय बहुजन सुखाय मुलावर पाणी सोडावे हे कसे शक्य झाले असते नारायण घरात असला तरी तो योग्य संधीची वाट पाहत असावा घरातील लग्नाच्या चर्चेने तो सावध आणि अंतर्मुख झाला असावा यातच सद्गुरूची ओढ त्याच्या मनात निर्माण झाली असावी गुरुवीण कोण दाखविलं वाट ह्या विचाराने त्याच्या मनात घर केले असावे नमस्कार जय जय रघुवीर समर्थ मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते पुढील भागात भेटू